नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी पी एस आय शारदा चोंदे आज आपण बघणार आहोत बघा टेस्ट क्रमांक थर्टी सिक्स शब्दयोग योगी अव्यय या चॅप्टरवरील त्यामधील पहिला प्रश्न आपण बघूयात माझ्या मागे येऊ नकोस अधोरेखित शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे आपला माझ्या मागे येऊ नकोस माझ्या या शब्दाला मागे हा शब्द जोडलेला आहे म्हणजे मूळ शब्दाला जोडून आलेला शब्दा शब्द जर असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो शब्दयोगी अव्यय म्हणत असतो म्हणजे हा काय आहे आपला शब्दयोगी अव्यय पण याचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे की मागे हा शब्द कोणत्या गटामध्ये येतो तर ऑप्शन दिलेला आहे बघा कालवाचक गतीवाचक स्थलवाचक आणि यापैकी कोणतीही नाही कालवाचक तर हे नाहीचे कारण इथं कुठल्याही काळाचा उल्लेख झालेला नाहीये गतिवाचक नाही आहे गतिवाचकचं मी थोडी हिंट सांगितली तुम्हाला इकडून तिकडून मागे मागून पुढून असं त्याला जास्तीत जास्त उकार असतो ना अशा पद्धतीचे शब्द शक्यतो कालवाचकमध्ये सॉरी गती येत असतात त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बघा स्थलवाचक तर याचा आन्सर आहे स्थलवाचक कसं तर मागे पुढे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते योग्य ठिकाण दाखवतात म्हणजे काय स्थळ दाखवतात त्यामुळे त्यांना काय म्हणतात स्थलवाचक शब्दयोगी अव्यय म्हणतात दुसरा प्रश्न आहे बघूयात घरापुढे तुळस आहे घरापुढे तुळस आहे या वाक्यातील घरापुढे हा कोणता शब्द प्रकार आहे तर घरापुढे शब्दाला जोडून जर शब्द आलेला असेल तर मी आत्ताच सांगितलं त्याला आपण काय म्हणत असतो शब्दयोगी अव्यय म्हणत असतो त्यामुळे येथे खूप सोपं आहे की याचं आन्सर लगेच भेटलेला आहे आपल्याला की शब्दयोगी अव्यय म्हणतात तिसरा क्वेश्चन आहे बघूयात आपण समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे समोर कालवाचक स्थलवाचक हेतुवाचक आणि तुलनावाचक तर समोर हे ये कशामध्ये येईल सांगा भाऊ मी आत्ताच वर सुद्धा उल्लेख केलेला आहे या आधीच्या क्वेश्चन मध्ये की मागे पुढे समोर अशा पद्धतीचं जास्त किती ते योग्य म्हणजे स्थळ आपल्याला तिथे दाखवलेलं असतं म्हणजे ठिकाण एक एक प्रकारे ठिकाण हे आपल्याला दाखवलेलं असतं तर त्यानुसार याचा आन्सर काय येत आहे बघूयात आपण स्थलवाचक या उपप्रकारामध्ये समोरा शब्द मोडत असतो बघा या चॅप्टरमध्ये खूप सारे उपप्रकार आहेत ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या आणि मी खूप वेळ सांगत असते जवळपास प्रत्येक टेस्ट आ, टेस्ट पेपरमध्ये मी आधी हेच सांगते की तुम्ही आधी या टेस्टवरील व्हिडिओ लेक्चर अटेंड करा म्हणजे लेक्चर जे, जे शिकवलेलं असेल ते तुम्ही एकदा अटेंड करा त्यानंतर ते, ते समजून घ्या आणि नंतरच तुम्ही टेस्ट पेपर सोडवत चला आणि आता सध्या खूप चांगली वेळ आहे खरंच ज्यांना ज्यांचं फिक्स टार्गेट आहे पी एस आय एस टी आय एस यू जे काय बनायचं आहे अशा विद्यार्थी मित्रांनी मेन्सचा अभ्यास आत्ताच करून ठेवा कारण तुम्ही जर आतापासून प्रॉपरली मेन्सचा अभ्यास केला तरच तुम्ही एका अटेम्प्टमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू क्वालिफाय होऊ शकतात नाहीतर प्री पास झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करणारे खूप खूप साऱ्या विद्यार्थी आहे जे की पहिल्या अटेम्प्टमध्ये खूप कमी विद्यार्थ्यांना शक्य होतं तुम्ही यासाठी डेली म्हणजे दोन तीन तास जर गावाकडे राहणारे विद्यार्थी असतील बरेच कोरोनाच्या काळामुळं बरेच म्हणजे जवळपास सगळेच विद्यार्थी गावाकडे ज्याच्या त्याच्या घरी आहे तर अशा विद्यार्थ्यांनी दररोज म्हणजे वेळ द्याच अभ्यासाला दोन तीन तास बऱ्याच विद्यार्थ्यांना काम असेल शेतातली वगैरे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून अभ्यास सुरूच ठेवा कारण परीक्षा सध्या जरी होत नसल्या तरी कधी ना कधी होणारच आहे एक दोन वर्षामध्ये तर फायनल टार्गेट तुमचं तुम्हाला नक्की भेटेल त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट दगडापेक्षा <coughs> सॉरी दगडापेक्षा वीट मऊ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत बघा इथे अधोरेखित शब्द काय आहे पेक्षा म्हणजे दगडा पेक्षा पेक्षा या शब्दामध्ये कशाचा म्हणजे उल्लेख होतो किंवा कशाचा अर्थ तुम्हाला अपेक्षित आहे हे तुम्ही खालील पर्यायातून शोधायचं आहे हेतुवाचक विरोधात्मक तुलनात्मक आणि स्थितीदर्शक तर बघूयात आपण बघा बरेच विद्यार्थी मित्र नवीन असतील नवीन म्हणजे कसं ज्यांनी एक दोन वर्ष अभ्यास केला असेल किंवा काहींनी केला पण नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी हे जरा थोडं किचकट आहे कारण हेतूवाचक तु तुलना वाचक विरोधा विरोधात्मक स्थितीदर्शक हे जे उपप्रकार आहे थोडे डीपमध्ये जाऊन तर हे तुम्हाला पुस्तकातून चार पाच वेळेस दहा वेळेस अभ्यासावे लागतील प्रॉपरली त्यानंतर तुम्हाला ते खूप चांगले समजतील तर आता तुम्ही जरी टेस्ट अटेंड करत असतील तसे काही विद्यार्थी तर टेस्ट अटेंड करत चाला जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजेल आणि एम पी एस सीमध्ये जर उतरलेले असाल तर एम पी एस सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एम आयोगाच्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे ज्यांना पण समजलं ना त्यांना एम पी एस सी सोपी झाली समजून घ्या त्यामुळे खूप सारे क्वेश्चन्स रीड करत चालत जा ऐकत चाला सॉल्व्ह करत चाला जसं जमेल तसं क्वेश्चन तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करा त्यानंतर बघूयात आपण पेक्षा तर इथे हेतू आहे का कुठला तर नाही हेतू हा इथं कसाही उल्लेख होत नाही त्यानंतर सुद्धा नाही होते इथे तुलना होत आहे बघा दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पाठसुद्धा केलेले नाही आहेत पण समजून उमजून अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात येतं की दगडापेक्षा वीट मऊ इथं काय झाली आहे तुलना झाली आहे म्हणून याचा आन्सर काय आहे तर तुलनात्मक आहे बघा पाच नंबरचा क्वेश्चन आहे सम सारखा सहित समान योग्य विरुद्ध हे शब्द योग्य अव्यय कोणत्या प्रकारातले आहे असं हे ते ओळखायचं आहे आपल्याला तर हे नाम साधित आहे का विशेषण साधित आहे का धातू साधित आहे का आणि क्रियाविशेषण साधित आहे का तर याचा आन्सर काय आहे बघूयात आपण सम सारखा सहित समान तर सम सारका सहित समान योग्य विरुद्ध हे एक प्रकारचे विशेषण आहेत जे विशेष माहिती सांगणारे आहेत हे कशाबद्दल तरी त्यामुळे याचा आन्सर आहेत बघा विशेषण साधित हे अजून थोडे डीप प्रकार आहे हे तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास केला एक दोन वेळेस समजून घेतलं तर तुमच्या नक्की लक्षात राहील त्यानंतर आपण बघूयात योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा डोळ्यांनी इथं डॅश आहे पाहून देव दिसत नाही अंत चक्षुंनी पहावा लागतो बघा इथे अशी रिकामी जागा आहे की जी तुम्हाला कुठलाही अभ्यास न करता सुद्धा जर विचार केला म्हणींच्याद्वारे समजा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल येऊन जाणार आहे डोळ्यांनी डॅश पाहून देव दिसत नाही अंत हा चक्षुंनी पाहावा लागतो ऑप्शन काय आहे सुद्धा फक्त केवळ आणि पण तर याचा आन्सर आहे बघा ज्या आप म्हणी आपण म्हणजे वाचलेल्या आहेत त्यानुसार इथे जवळपास म्हणजे आन्सर आपल्याला लगेच क्लिक होत आहे की डोळ्यांनी केवळ पाहून देव दिसत नाही अंत हा चक्षुंनी पाहावा लागतो असं त्याचं केवळ हे आन्सर इथे आहे त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात यात अधोरेखित ही हे काय आहे बघा सत्कार्यालाही हे जी ही आहे ना तर ते आपल्याला काय आहे असं ओळखायचं आहे तर सर्व नाम आहे का उभयान्वयी अव्यय आहे का शब्दयोग्य आहे का आणि प्रत्यय आहे का बघा सर्व नाम आणि उभयान्वय तर नाहीच आहे शब्दयोगी आणि प्रत्यय यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल काही नवीन विद्यार्थ्यांना तर प्रत्यय हे नाही आहे कारण बघा सत्कार्या लाही हे जे ला आहे ना हेच इथे प्रत्यय होऊन जातं आहे आणि सत्कार्या लाही हा जो शब्द आहे नाही तर हे इथं काय आहे शब्दयोगी अवयव हो आहे कारण शब्दाला शब्द जोडून आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात बघा जे विद्यार्थी मित्र नवीन असतील पहिल्यांदाच टेस्ट अटेंड करत असतील किंवा पहिल्यांदाच आ, या व्हिडिओवर म्हणजे व्हिडिओ बघत असेल तर त्या विद्यार्थी मित्रांनो जर मागील व्हिडिओ बघायचे असतील किंवा प्रीवियस टेस्ट पेपर बघायचे असतील तर त्यांनी एस टी आय आर सी पी नावाचं जे ॲप आप आहे आपलं ते ॲप आप डाउनलोड करा त्यावरती भरपूर स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे त्यासोबतच पी डी एफसुद्धा तिकडे अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत त्या नेक्स्ट आपण बघूयात खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा बघा शब्दयोगी अव्ययामध्ये एक प्रकारच आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय आणि त्यामध्ये सात ते आठ शब्द आहेत ते तुम्ही जर एक गोष्टी रूपामध्ये एका ट्रिक्सने जर लक्षात ठेवले तर तुमचा कधीच शुद्ध शब्दयोगी अव्यय चुकत नाही इथे पहिलं ऑप्शन आहे कुत्रासुद्धा दुसरा आहे घरा घरच्या बाहेर तिसरा आहे गावोगावी आणि चौथा आहे मांडवाखाली तर इथे याचा आन्सर आहे कुत्रा सुद्धा म्हणजे याचे शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये सुद्धा हे शब्द येत आहे त्यानंतर नवं आहे खालील शब्दांच्या शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा प्रित्यर्थ हो। तर आता प्रित्यर्थ हा कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर प्रित्यर्थ हे बघा तुलना तर नाहीचे व्यतिरेकसुद्धा नाही आहे तर इथे स्थलवाचक तर नाहीचे कारण आपण बघितलं व्यवस्थित ठिकाण दाखवलेलं पाहिजे तर उरलेलं एकच ऑप्शन आहे हेतूवाचक याचा आन्सर काय आहे हेतूवाचक बघा मला मी बऱ्यापैकी एक्सप्लेन करते पण ज्या गोष्टी मी सुद्धा एक्सप्लेन केल्या ना नाही आणि तुम्हाला अपेक्षा आहे अशा गोष्टी तुम्ही पुस्तकातून शोधून काढा नाही तर याच टॉपिकचा व्हिडिओ ऐकून परत एकदा नोट्स काढून घ्या कारण प्रत्येक गोष्ट मला सांगणं शक्य नाही जर एक्सप्लेन करायचं ठरवलं तर खूप काही एक्सप्लेनेशन कर देता येतं पण जर सगळंच मी सांगितलं तर तुम्ही अभ्यास काय करणार ना त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी सांगते उरलेल्या गोष्टी तुम्ही शोधून काढा जेणेकरून आणि एक असतं की आपण स्वतः ज्या गोष्टी शोधून काढतो त्या खूप म्हणजे लॉंग टर्मसाठी आपल्या लक्षात राहतात त्यामुळे तुम्हीसुद्धा थोडासा सेल्फ स्टडी करत चाला जे पण चॅप्टर तुम्ही ऐकत असाल जी टेस्ट ऐकत असणार त्यावरती थोडासा पाच मिनिट एक्स्ट्रा देऊन तुम्ही स्वतःसुद्धा त्यावरती काम करत चाला त्यानंतर ही वाट डोंगराकडे जाते अधोरेखित शब्दांची जात ओळखा ही वाट डोंगराकडे जाते अधोरेखित शब्दांची जातोडक कडे हा येथे अधोरेखित शब्द आहे ऑप्शन बघूयात आपण करण वाचक योग्यतावाचक योग्यता वाचक आणि कालवाचक तर काय आहे यांचा आन्सर डोंगराकडे तर याचा आन्सर आहे बघा दिक्वाचक वाचक डोंगराकडे या कडेमध्ये योग्यता आणि कालवाचक तर नाहीच आहे करण करणवाचक सुद्धा नाही दिक्वाचक हे त्याचा आन्सर आहे अकरा नंबरचा क्वेश्चन आहे विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते त्या रूपास काय म्हणतात तर ते बघा ही एक डेफिनेशन आहे आणि आयोग अशा प्रकारचे प्रश्न आजकाल विचारायला लागले म्हणजे प्रॉपर डेफिनेशन आणि ज्या याच्या आधी कधीच विचारलेलं नाही अशा ज्या चॅप्टरमध्ये सुद्धा ज्या डेफिनेशन असतील त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कारण उरलेलं डेफिनेशन याच्यानंतर कधी ना कधी येणारच आहे हे फिक्स ठरवून टाकायचं आणि व्यवस्थित पाठच करून टाकायचं ज्यांना समजून प्रॉपर समजून घेता येईल त्यांनी तर समजूनच घ्या आणि काही डेफिनेशन अशा असतील पण एम पी एस सीत समजून घेतलं तरच ते तुमच्या लाँग टर्मसाठी लक्षात राहतं कारण एम पी सी काही एका वर्षात होण्यासारखी नाही आहे त्यामुळं खूप लाँग टर्मसाठी तुम्हाला सगळंच स्टडी लक्षात ठेवावा लागतो त्यामुळे काहीतरी वेगळं करावं लागतं त्यानंतर बघूयात आपण याचा आन्सर काय आहे अधिकरण संप्रदान करण आणि विभक्ती प्रतिरूपक अव्यय तर बघूयात याचा आन्सर आहे विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजे काय तर विभक्तीच्या अर्थाने जे शब्दयोगी अव्यय नामाच लागतात आणि ती लागण्यापूर्वी त्यांची बहुधा सामान्य रूप होती त्या रूपास विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरील शब्द सांगा बघा आता हे काय आहे तुमच्या लक्षात आला येईल ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल हे शुद्ध शुद्ध शब्द योग्य आहे त्यापेक्षा वेगळा शब्द आपल्याला जो दिलेला आहे पर्यायामधून तो आपल्याला ओळखायचा आहे च ना सुद्धा आणि पुढे तर बघा चणा मात्र ही सुद्धा हे असे काहीतरी सात ते आठ जे आहेत तर ती शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत आणि हे पुढे जे आहेत तर ते दुसरा त्याच्या दुसऱ्या प्रकारातले आहे त्यामुळे हे आन्सर म्हणजे गटाबाहेरील शब्द काय आहे पुढे आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात प्रत कडे लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत प्रत कडे लागी तर ऑप्शन दिलेलं आहे परिणामवाचक आहे विरोधवाचक आहे दीक वाचक आहे संबंधवाचक आहे तर याचा आन्सर आहे दिक्वाचक प्रत कडे लागी बघा हे श हे तुम्हाला पाठच करावे लागतात जे उपप्रकारामध्ये शब्दयोग्य अव्ययाचे प्रकार दिलेले आहे या चॅप्टरमध्ये ह्या सग म्हणजे उपप्रकारातले जे शब्दयोग्य अव्यय आहेत ती पाठच करावे लागतात तरच तुमचे मार्क्स कवर होतात कारण असं तुम्ही कशाही पद्धतीने पाठ करा पण कराच त्यानंतर आहेत नेक्स्ट शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येत नाहीत हे वाक्य बरोबर आहे की चूक आपल्याला ओळखायचं आहे शब्दयोगी अव्यय विकारी शब्द आहे तर बघा आपण सुद्धा अभ्यासलेले आहेत वरील योग्य विधान ओळखा अयोग्य बयोग्य दोन्ही चूक आणि दोन्ही बरोबर तर यामध्ये बघूयात आपण शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येत नाहीत नामांना जोडून येतात त्यामुळे हे जे चूक आहे शब्दयोगी अव्यय विकारी शब्द आहेत तर हे अविकारी शब्द आहे म्हणजे हे दोन्हीसुद्धा चूक आहे तर याचा आन्सर काय आहे दोन्हीसुद्धा चूक तर चला धन्यवाद मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांची चौदापैकी चौदा बरोबर आले असतील त्यांनी नक्की कमेंट्स करा आणि दहापर्यंतसुद्धा खूप चांगला स्कोर आहे पण त्याखाली जर येत असेल तर ज्यांची शंभर टक्के ज्यांना म्हणजे काहीतरी टार्गेट आहे आयुष्यामध्ये कुठली तरी पोस्ट मिळवायची आहे हे जास्त नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगते जे खूप जुने झाले आहे त्यांचं सगळंच पाठ आहे मला माहीत आहे पण जे नवीन आहे त्यांनी कुठलं तरी टार्गेट ठेवलं असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्की अभ्यास म्हणजे करत चला आणि डेली करत चला ठीक आहे